आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पप्पा समोर थकोनी पण नाही, मग दूर कायचा येऊन राहिला. माया संगत लपाछपीच खेळते हा बुवा, पण जान केले दिसते, सत्यभामा काकोले पण दिसते, मग मलेच काऊन दिसत नाही. मीच का गोड मारलं ते त्या शिवालीच माहीत, मोठा करामती करते ना हा बुवा. गण गण गणात बोते. सासूबाई हा धूर कायचा येऊन राहिला. चिलमीचा आहे न, महादेव आहेत न. बापा असं कसं आहे, आम्हाला दिसायला नाही पाहिजे. देवाले मनानं बघायला लागते. गण गण गणात बोते, ते इथंच आहेत ना. कोणी पण तर नाही ना तिथं, तरा तरा चालले गेले ना ते. सुनबाई हिची ना बंकटच्या वागण्याची तरा मला समजूनच नाही राहिली. कायले समजून नाही राहिली, साधी सरळ तर हाय. हो साधी सरळ जिलेबी चकली सारखी आहे का? तुले धूर दिसते, कपड्यात महाराज दिसते, तुम्ही दोघं बी हवेशी बोलता. साधी सरळ माणसं अशी वागते का कधी? तू अजून काय माझ्या जीवाले धोर नको लावू. तुम्हाला आमचं मन अन भक्ती समजतच नाही ना, त्याले का करता? आम्ही दगडच आहोत, फुकट माया बापाना मा नाव का नाही भवानी राम ठेवलं. दगडू दगड्या धोंड्या असं ठेवायला पाहिजे होतं नाही? असं कायले बोलता बाबूजी? कसं बोलू तो, लई त्रास होते ना. सुनबाई मला सांग, बंकटच्या आनंदासाठी, हिच्या तब्येतीसाठी, हिच्या समाधानासाठी समज केलं का नाही? म्या ते महाराज म्हणे मोत्याचा हार ठेवा, ठेवला. हनुमंताला द्रव द्या, दिलं. अहो त्याच्या तोंडून सबूत निघाला ना, मी मानला का नाही, केलं का नाही बरोबर? बाप्पा शेखी कायले मिरवता? केलं केलं, तुम्ही केलं का? मग कोण केलं? महाराज करून घेते ना पुण्याची काम. गण गण गणात बोते. राहिलं गणगण सुरूच, गेलेत ना महाराज. अहो तर मी जा म्हणलं का त्याले? मग आता जा न, शोधा त्याले आणि आ ना घरी. तुम्हीच म्हणताना सिद्ध पुरुष आहे ते, तुम्हाला शंका आहे का? नाही नाही तसं नाही. आता पाय जेवण तर मला सांग. अहो गुरा ढोराले बांधून ठेवू शकतो आपण, पण ते सिद्ध पुरुष आहे ना, तुम्हीच तर म्हणता देव सर्वत्र राहते. चिन्मीचा धूर पण आला म्हणे ना. तुम्हा दोघायले मोठे खुपतात महाराज. तू तर माई आपली थपडीच करत राह. गण गण गणात बोते. आई माऊली महाराज या ना, कृपा करा ना. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गणगण गणात बोते. गणगण बंद करना तू ही गणगण. हलू नका न, बोलू नका न, तसं ना थो. तसं भाई तुमच्या पापाचं कर्ज वसूल करायला आला ना थो. काही का बोलती बिट्या? बाप्पा तर खा बोलू, एवढं मरण गळाशी आलं तरी बी सावकार ऐकत नाही ना, तर खा बोलू मी. सावकार लक्षात घ्या, सापाचा हार मोठ्याचा करतात ते. हा खरं बोलते का बिट्या? सावकार मनावर गणगण. अबे अडकलोय मी म्हणून नाहीतर. बोलू नका ना, समजते का बे तुले? तुम्हाले सावकार जा शरण त्या बुवाले. हो तेच म्हणतो ना मी, आता तो एकच मार्गाने जीव वाचवायचा सावकार. हो बसा बस बसा बस, बोलते कायले? बोललं का नाही का तोंडातून हवा येते? जर का सापाले हवा द्या ना, तर साप तुमचा नाव पत्ता सगळंच विचारते ना. मग लय माजले तुम्ही, माबे सोडवाना मले सोडवाना. सावकार चितीवर बसून कायले अमाशी फुगडी खेळता. म्हणा ना म्हणा गणगण गणात बोते. महाराज लय दयाळू आहे जी. हो अरे मला नाही जमणार म्हणणं ना.
मग बसा असच. ए सावकार, तुम्ही भी लय हट्टी आहेत. गणगणगणात बोते गेलं का बे? म्हणा. अबे आत्ताच तर म्हणलं ना. हो, औषध एकदाच घेतलं तर गुण येते का? पुन्हा घ्या औषध. ते नाव घ्या. बोला. गणगणगणात बोते. यंकोबा, आंबा, केळी, फणस त्या जगदीश्वराची लेकर आहेत. सोनचाफा, मोगरा, पारिजात आवडीची आहेत. तशीच माया बोरी बाबळी निवडुंगावरती बी राहते. घाणीची दुर्गंधी लांबून बी नाकाले झोंबते का नाही? पण सुवासासाठी अत्तराचा फाया कानात लावा लागते. जहरीला ना तुया गळ्यात टाकला, कारण तुही दुष्कर्म गळ्यापर्यंत आली होती ना लेकरा. कंठात ही धारण करण्याचं सामर्थ्य त्या जटाशंकरात आहे. हाडा मासाच्या माणसांनी गरळ ओकू नये ना लेकरा. तो भुजंग तुले दसल्या बिगर राहणार नाही. गणगणगणात बोते. गड्या, पुन्हा संधी भेटून राहिली तुले. काटेरी कर्माचं फळ घे, पण लक्षात ठेव, वाईट कर्माचे काटे सोडून शिवचरणी समर्पण कर. व्यंकोबा सत्यभामे, तुम्ही वाईट वृत्तीने वागला तरी बी जगदीश्वर माय एकच आहे ना तुमची. चांगल्या वाईट लेकराईले माय नेहमी सारखंच वाढवते. पण जर आईले चिडवान तर परिणामाले सामोरं जा. तयार राहा. गणगणगणात बोते. अबे अजून पण वळवळून राहिलं ना गळ्यामध्ये. अबे सांग ना गेला का? गणगणगणात बोते. हे काय येऊन पडले बे माझ्या गळ्यात दुसरं अजून? सावकार, धोत्र्याची काटेरी फळ आहेत ना हे? भानामती आहे का भुताटकी? म्हणलं आता थोडं नाचून घेऊ, मिशीले पिळी देऊ. सावकार, मिशाले पिळी देऊन काय होणार आहे? त्याने कोण ताकदवर बनते का? हा काही बोलते का विठ्या? अबे तुही जीभ लयच वळवळ करून राहिली बे. हसडून हातात देतो बघ. सावकार, माईवाली जीभ कापून फेकान, पण सत्याले कसे कापान? ए विठ्या. सावकार, मला तर खरं हनुमंतरावांसोबत जायचंच नव्हतं, पण मी मुद्दाहून गेलो, कारण मला अनुभव घ्यायचा होता. सावकार, जो माणूस गळ्यात साप टाकू शकते आणि नंतर गायब भी करू शकते, त्याची शक्ती लक्षात घ्या. हात सोडतो सावकार. क्षणार्धात हनुमंतरावाले बिनव्याजी मदत केली ना त्यांनी? सावकार, अविचार सोडा. अबे जा बे, तसं मी गणगण गणगण बोलून माझ्या तोंडाची पार चव गेली ना, तोंड कडू झालं मावालं. मोत्याचं हार, पैशाचं झाड मले नका सांगू बे. अहो पण सावकार, ह्यो धोत्र्याचा हार तुमच्या गळ्यात आला कुठून? त्याचा तर विचार करा ना. हो
खायले काटेरे फळाचा हार घातला त्या बुवाना, काय सांगायचंय तुले बुवा, गण गण गणात भूते थो जगदीश्वर काटेरी फळाले बी आपल्या जवळ करते आणि सदाचारी होण्याची संधी देते. दशानन रावणाले कायले पुजते लेकरा, श्रीरामाचा आदर्श ठेवन कल्याण होईल. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. पुरी एक हे धोत्र्याचं फळ वा शिवाले. जी महाराज. गण गण गणात भूते. समुद्र मंथनातून निघालेलं हालाहालीश शिवशंकरानं जेव्हा धारण करून कंठात ठेवलं तेव्हा ते ईश कंठातून मस्तकात गेलं आणि मस्तकातून पुन्हा कंठात आणायले अश्विनी कुमारांनी धोत्र्याचं फळ आणि भांग अर्पण केली शिवाले आणि पाण्यानं अभिषेक केला तेव्हा ते हालाहालीश मस्तकातून कंठात आलं. अशी कथा आहे देवी भागवत पुराणात. जी महाराज. शिवशंकराले हे फळ प्रिय आहे कारण भक्तांनी काट्या सारखे असणारे वाईट विचार शिवचरणी अर्पण करून त्यागायचे असतात. आता ती फळ वा. सुखात हुरळू नये आणि दुःखात खचू नये. सत्य आहे भस्म आणि राग ती अंगाली लावावी आणि शांत मन ठेवावं. गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते. काय झालं बाबूजी? काय होत नाही तेच तर नवला आहे सुनबाई. असं अशुभ कायले बोलता? शुभ काही घडतच नाही ना बाबूजी. जीव घाबरते का? पाणी पिता? पाण्यासोबत तुळशीचं पान बी आण बाबूजी. तोंडात ठेवतो तुळशीचं पान, तू पाणी टाक. मग घट गेला कामातून मरताना सुनबाईंना पाणी पाजल्याचं समाधान. कसं बोलून राहिले तुझी सासू? बघा एक पोर पुढेच गेली ना, आपल्याला कोणी दिसतच नाही. अरे भाईतार सतत बोलतच राहते. समजत तर मला पण नाही. आपलं तिथलं पुण्य नसन म्हणून आपल्याला दिसत नसत. तुम्ही लागते का गणगण कराले? माता अजिबात विश्वास नाही ना, काही करू पण शकत नाही. यायचं पण अजून पत्ता नाही. असं दामोदर सोबत नाही तर यायले कुणाची गरज आहे का? महाराज असतीलच ते याच्यासोबत. महाराज तर त्या सासू सोबत बोलून राहिले नव. तेच तर समजत नाही ना. माझं टोसकस बनबन करायला लागते. छातीत कळी बाबूजी. राम नाम सत्य म्हणा लागन का? कस बोलून राहिले? म
मले तर बाबा तुमचं नवलच वाटते ना. काऊन आपली बैल बुजार झाली. या अरण्यात अडकलो आपण, रस्ता भेटत नाही. आणि तुम्ही महाराजांवर विश्वास ठेव ना गड्या. त्याची मर्जी झाली का रस्ताच काय, ठिकाण पण सामोरं येऊन उभं राही. आणि त्याच्या मनात नसन ना तर सामोरं असन पण दिसणार नाही. पण बंकट भाऊ मी काम तर राहना. आपल्याला असं भटकवण्या माग महाराजांचा काही ना काही उद्देश असन. पा महाराज पुढचा आदेश देतेत का नाही. थांबवा नारळ हार पेढे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 पंकज ये गा लेकरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गोपाळ कृष्णा महाराजा मले ठाऊक आहे आपण जेवण्यापूर्वी देवाले नैवेद्य दाखवावा. पण शबरीची उष्टी बोरं तुम्ही गोड मानून घेतली ना, तसा हा महानैवेद्य पण गोड मानून घ्या. बाप्पा एवढ्या रातच्याले हे नैवेद्य काय लिहि आणि कोणाले दाखवून राहिली. अंबे मायाच गळ्यात कायले बांधली ही फुटकी अपशकुनी. देवा आज थोडा भातच उरला मायासाठी. नाही नाही मले तक्रार नाही, पण तुम्हाला मीठ भात कसा द्या म्हणून थोडं दही दूध पण घातलं. गोड मानून घ्या देवा. तुम्हाला खाऊ घातलं तर माया नवऱ्याला दोन घास खाऊ घातल्याचं समाधान भेटते ना. कुठं असतील ते काय माहित. मध्यरात्रीले दहीभात. मी स्वतः तुला खोली डांबलं, मी स्वतः कडी लावली, तर मग तू बाहेर कशी आली. कोण आहेस तू, चेटू करनी मरनी करते का त्या खुळ्या बावाजीवानी. कोणाले नैवेद्य दाखवते. शांत राह ना, कायले वरडते. तुमची ही सून आपल्याला घाटावर तर पोचवेल आणि मगच राहील शांतता या घरात. मग ही तुमची दिवटी सून आणि माईची चेवरची सवत आनंदाने राहतील या घरात.
ते बोललेला काय पुडा शेंडा राहते का? काही बोलते का तू? हो साठे, डोळे फुटले का तुमचे वाले? तो दहीभाताचा नैवेद्य बघा आधी. अर्धी रात्र उलटायले आली, गावात निजा निज होऊन राहिली, मग ही तुमची भैताडसून कोणाला नैवेद्य दाखवून राहिली? रात्री अपरात्री कोणाला नैवेद्य दाखवतात? दिवाले कबूता खेताले. सासूबाई, अग सांग ना, कोणाला नैवेद्य दाखवून राहिली दही भाताचा? भिताडाले मुंजाले काची चेवर जमाय असं तिले सोड तिले सोड म्हणतो ना. हो करनी मरनी करून राहिली नाही. लिंबाले सुया टोसून आपल्याला पण संपेल, दिसून कस नाही राहिलं तुम्हाले? पानामती करून राहिली ही पानामती. माझ्या सोन्याच्या दागिन्यांचं मडकं सुद्धा हिच्याच कडे असल. माया रामचंद्राच्या जीवाले हिच्यामुळेच घोर लागल. खाते खाते ही आपल्या समजायले खाते. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते,